Hey, good morning, students. I am Sadhna, and all of you studying maths with me. आणि तुम्हाला मी अगोदरच्याही लेक्चर मध्ये सांगितलं, वी आर स्टार्टिंग द 8th स्टँडर्ड लेसन, दॅट इज रॅशनल अँड इरॅशनल नंबर. पण पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा लेसन उपयोगात पडणार आहे त्यांच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम साठी, आणि सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना पण हा लेसनचा रेफरन्स आहे तुमच्या मॅथच्या टेक्स्टबुक मध्ये. कुठे आला आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची जर नंबर सिस्टीम किंवा रॅशनल नंबर काय आहे, इरॅशनल नंबर काय आहे, ही जर कन्सेप्ट बेसिक क्लियर करायची असेल तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. सो लेट्स सी व्हॉट इज डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. नाउ व्हॉट इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, लेट्स सी. सपोज वी आर टेकिंग द एक्झाम्पल 3/5. आता तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड मध्ये पण शिकला आहात की याचं डेसिमल फॉर्म मध्ये कसं कन्वर्जन करायचं. हा जो न्यूमरेटर आहे, या न्यूमरेटरला आपण काय करतो, हा जो डिनॉमिनेटर आहे त्याने डिवाइड करत असतो. आता एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कुठल्याही रॅशनल नंबरचं रूपांतर करायचं असतं, कन्वर्जन करायचं असेल, त्यावेळेस काय करायचं, ज्याने डिवाइड करायचं त्याचा जो टेबल आहे तो तुमच्या समोर पाहिजे. एज यू कॅन सी, आता बघा 3 इज लेस दॅन 5, सो 5 झिरोज आर 0, 3 ऍज इट इज. पण आपण पुढे काय करणार, परत एक 0 घेणार आहोत. सो 5 वन झा 5 अँड 5 6 झा 30. सो व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 3/5 स्टुडंट, 0.6. अजून एक तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जो रिमाइंडर आहे तो आलेला आहे 0. सो इट इज कॉल्ड ऍज अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. असा डेसिमल फॉर्म की ज्याच्यामध्ये जो रिमाइंडर असतो तो 0 येतो, त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. सो स्टुडंट्स, इन द नेक्स्ट एक्झाम्पल यू कॅन टेक 7/2. आता परत नेहमीप्रमाणे काय करायचं, हा जो 7 आहे या 7 2 ने डिवाइड करायचा. तर 2 चा टेबल तर सगळ्यांनाच येतो, 2 जा 4, 2 3 जा 6. सो हिअर इज 1. सो वी आर टेकिंग पॉइंट हिअर वन सेकंड, अँड हिअर इफ वी आर टेकिंग हिअर 0 देन 2 5 10. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 7/2, दॅट इज 3.5. इथे पण तुमच्या काय लक्षात आलं, इथे रिमाइंडर काय आलेला आहे 0. सो दिस इज कॉल्ड ऍज अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. असा रॅशनल नंबर की त्याचा डेसिमल फॉर्म काढल्यानंतर जो रिमाइंडर आहे, जी बाकी आहे ती 0 येते, त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. अँड वन मोर एक्झाम्पल, दॅट इज 11/8. सपोज वी आर टेकिंग, नेहमीप्रमाणे काय करणार, 8 ने याला डिवाइड करणार. सो स्टुडंट्स, 8 चा टेबल समोर असल्या तुम्हाला अडचण येणार नाही. सो दिस इज द, सो स्टुडंट दिस इज द टेबल ऑफ 8. नेहमीप्रमाणे 8 चा टेबल लिहून घेतला आपण. सो हिअर 8 1 8, ऍज यू कॅन सी, आता सगळ्यांना डिव्हिजन हे व्यवस्थित करता येत असेल. सो 11/11 - 8 इज इक्वल टू 8 9 10 अँड 11. 3 हिअर अगेन वी आर टेकिंग हिअर पॉइंट 30. पण 30 पेक्षा लेस नंबर कुठला आहे, 8 3 जा 24. परत आपण मायनस केलं, परत आलं 0. आता परत 60 पेक्षा लेस नंबर घेणार आहोत आपण, 56. सो 8 7 जा 56, अगेन हिअर इज 4. अगेन काय करणार, 40 पेक्षा लेस नंबर, 40 ऑलरेडी इज देअर, 8 1 जा 8 8 5 जा 40. आणि तुम्ही बघू शकता इथे रिमाइंडर काय आला आहे, 0. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 11/8, दॅट इज 1.375. इथे काय झालं, तो एंड झालं. या सगळे जे एक्झाम्पल्स आता तुम्हाला मी सांगितले, हे सगळे जे एक्झाम्पल्स आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले ते सर्व आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, की ज्याच्यामध्ये रिमाइंडर बाकी येत असते 0. सो लेट्स सी व्हॉट इज नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता याच्यासाठी आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 1.3. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 1.3, अँड द फर्स्ट क्वेश्चन यू कॅन सी, दॅट इज द राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द डेसिमल फॉर्म. जे रॅशनल नंबर जे तुम्हाला दिले आहे ते तुम्हाला लिहायचे आहे डेसिमल फॉर्म मध्ये. सो फर्स्ट एक्झाम्पल यू कॅन सी, दॅट इज 9/37. आता काय करणार आहात तुम्ही, पहिले जो आहे तो 37 चा टेबल जो आहे तो लिहून घ्यायचा, म्हणजे इथे तुमचं
कन्फ्यूजन होणार नाही. आता बघा इथे काय करायचंय आपल्याला, या 9 ला 37 ने डिवाइड करायचं आहे. काही विद्यार्थी असे करतील की 9 तर छोटा नंबर आहे, 37 मोठा नंबर आहे, मग आपण 37 ला 9 ने डिवाइड करू. नो, इट्स अ रॉंग. इथे काय करायचं असतं, जो न्यूमरेटर आहे, जो अंश आहे, त्या अंशाला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचा असतो. त्याला त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला डेसिमल फॉर्म मिळत असतो. सो व्हॉट वी हॅव टू डू, दॅट इज डिव्हाइड 9 बाय 37. सो व्हॉट इज द टेबल ऑफ 37? आपण 37 चा टेबल इथे लिहून घेऊया. जेवढी गरज आहे तेवढं मी 37 चा टेबल इथे लिहून घेतला. सो 37 फर्स्ट काय येणार आहे, 37 झिरो जर 37, ओके 9 परत आपण काय घेतलं, इकडे 0 घेतला. आता 37 च्या टेबलमध्ये काय बघायचं, 90 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे, 74. 37 टू जा 74, मग इथे आपण काय लिहिला, 2 लिहिला, इथे 74 घेतला. 0 मायनस 4 इज इक्वल टू 6, इथे काय झाले 8, 8 मायनस 7 इज इक्वल टू 1. परत काय घेतला, आपण 0 घेतला. आता 37 च्या टेबलमध्ये असा नंबर शोधायचा की जो 160 पेक्षा लेस आहे. सो इट इज 37 4 जा 148, ओके. अगेन हिअर 2, हिअर 5, 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. परत इथे काय आलं, 120. आता 120 पेक्षा लेस नंबर कुठला आहे, हिअर 3 जार. सो 37 3 जार 111. सो हिअर अगेन 10 मायनस 1 इज इक्वल टू 9, हिअर 100. अगेन आता इथे काय झाला, 90 झाला. आता परत 90 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे, 2 जार 74. आता तुमच्या काय लक्षात येत आहे, 243 हे वरती आलेलं आहे, परत 2 पासून इथे रिपीटेशन झालेलं आहे. सो 74 इथे परत काय, 10 मायनस 4 इज इक्वल टू 6, इथे 8, 8 मायनस 7 इज इक्वल टू 1. सो परत 160 हा रिपीट झालेला आहे. सो 160 पेक्षा लेस नंबर कुठला घेतला आपण, 4 जार, दॅट इज व्हॉट इज इट, 148. आणि पुन्हा काय होते, हे 243 एका होते, रिपीट होते. सो व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 9 अपॉन 37 स्टुडंट, दॅट इज 0.243243 अँड डॅश 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 डॅश. म्हणजे काय झालं इथे, 243 हे जे डिजिट्स आहे ते परत काय होत आहेत, रिपीट होत आहेत. सो दे आर कॉल्ड ऍज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. त्याला काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्मला मराठीमध्ये काय म्हणतात ते तुम्ही मला लिहा कमेंट बॉक्स मध्ये. सो लेट्स सी वन मोर एक्झाम्पल स्टुडंट. सो स्टुडंट, दिस इज युअर सेकंड एक्झाम्पल, 18 अपॉन 42. आता एक लक्षात घ्यायचं की 42 ने 18 ला डिव्हाइड करायचंय, पण एक सिम्पलेस्ट फॉर्म पण करून घेऊ शकतो. जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म कुठलाही नंबरचा करून घेतला तर ते आपला अजून इझी जात असतो. मग आता तुमच्या लक्षात येते, इथे 8 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे दोघही पाढ्यामध्ये येतात. कुठल्या टेबलमध्ये येतात, आपण 2 ने करू शकतो, कुठल्याही याने त्याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. 6 3 जा 18 अँड 6 7 जा 42 कुठल्या टेबलमध्ये आहे, दोघही कुठल्या टेबलमध्ये आहे, अशी संख्या शोधायची की त्या टेबलमध्ये हे दोघही नंबर आले पाहिजे. सो 6 1 जा 6 6 3 जा 18 अँड 6 7 जा 42. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 18 अपॉन 42. आपण हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करून घेतलं आणि आता तुम्ही इझिली करू शकता. आता इथे काय करायचं, तुम्हाला फक्त हा जो 3 आहे त्या 3 ला काय करायचं, 7 ने डिवाइड करायचंय. 7 0 जा 0, 7 चा टेबल सगळ्यांना येतो, ओके. नेक्स्ट वन, 30 पेक्षा लेस नंबर कुठला आहे, 7 4 जा 28. इथे किती आले, 2. परत 20 पेक्षा लेस नंबर कुठला आहे, 7 2 जा 14. परत किती आले, 6. परत 60 पेक्षा लेस नंबर कुठला आहे तो बघा, 60 पेक्षा लेस नंबर आपल्या पुढे परत टेबल काय करावं लागणार आहे, कंटिन्यू लिहावं लागणार आहे. मग असं जर करत आलं तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही कम्प्लीट करायचंय आणि 18 अपॉन 42 म्हणजेच 3 अपॉन 7 चा डेसिमल फॉर्म काय आहे ते तुम्ही काढायचं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि प्लस तुमच्या नोटबुक मध्ये पण लिहायचंय. सो लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही रोज वाट बघत असतात टुडेज शायनिंग स्टार. द टुडेज शायनिंग स्टार ऑफ टी एस डिजिटल स्कूल इज
you can see, that is Komal Chaudhary from Standard 6th. Congratulations, Komal. So students, he is terminating and non-terminating recurring. जे डेसिमल फॉर्म आहे त्याच्या काढण्याच्या खूप छान छान शॉर्टकट ट्रिक्स आहे, पण त्या ट्रिक्स मी ज्या आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज 9/40 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर काय करायचंय, तुम्ही इथे नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलं टेबल जर समोर असला की आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि कशाने कशाला डिवाइड करायचं आहे, 9/40 ने डिवाइड करायचं आहे. सो स्टुडंट्स, नेहमीप्रमाणे तुम्ही काय करायचं, हा टेबल व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. सो दिस इज द टेबल ऑफ 14. ओके, आता काय करायचं, तुम्ही 14 झिरो चा झिरो नियर, अगेन 9 - 0, 90 पेक्षा लेस नंबर कुठला आहे आता 14 टेबल मध्ये. सो विच नंबर इज, इट इज 84 अँड इट इज 14 1 2 3 4 5 6. 14 6 are 84. सो व्हॉट इज हिअर 6 हिअर 0, परत आपण काय घेतला इथे 0 घेतला, मग 60 पेक्षा लेस नंबर कुठला आहे इथे बघा, तुम्ही बघू शकता, दॅट इज 4 जा 14 4 56. परत इथे काय आलं, इथे 4 अँड हिअर 0, परत काय आला 40. आता 40 पेक्षा लेस नंबर कुठे आला, इथे 2 जा, कारण 42 चालणार नाही कारण तो मोठा आहे. सो वी कांट टेक इट इज, दॅट इज 28 घेतला. 14 2 जा, आय थिंक इथे आपलं 4 लिहायचं राहिलं, 4 आणि इथे 2. सो 14 2 जा 28. सो हिअर इज 2 अँड हिअर इज 3 - 120, काय झालं इथे 120. आता 120 पेक्षा लेस नंबर कुठला आला परत, व्हॉट इज इट, 6 7 8 जा 14 8 जा 112. सो व्हॉट इज मायनस हिअर, वेन वी डू सबस्ट्रॅक्शन, दॅट इज 8 हिअर 0 0, अगेन व्हॉट इज इट, 80 आलेला आहे. आता हा 80 पेक्षा लेस नंबर कुठला येणार आहे, 80 पेक्षा लेस नंबर आहे 70, मीन्स 5 जा, हिअर इज 5. आन्सर बरंच मोठं येत आहे. सो हिअर 1, परत काय आला, 100 आला. आता या 100 पेक्षा लेस नंबर परत घेणार, 100 पेक्षा लेस नंबर घेतला आपण 98, 7 जार, बघा किती मोठं डिवायडेशन इथे येत आहे. हिअर इज 2 अगेन अँड हिअर इज 0 0 अँड हिअर 20 अगेन. आता 20 पेक्षा लेस नंबर, दॅट इज 14 1 जार 14, हिअर इज 6 0. आता 60 परत रिपीट बघा, इथे 60 पासून परत, इथं काय झालं आहे, 60 पासून परत रिपीटेशन व्हायला सुरुवात झाला आहे. तर मग जोपर्यंत नंबर रिपीटेशन होत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, असं आन्सर काढत राहायचं. सो व्हॉट इज द आन्सर स्टुडंट, व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ 9/14, दॅट इज, यू कॅन सी, दॅट इज 9/14 इज इक्वल टू 0.642857 1. आणि परत रिपीट होणार आहे काय, 6 वगैरे, किंवा फक्त इथपर्यंत आन्सर काढलं त्याच्यावरती काय केलं तुम्ही, बार केलं. बार का दाखवतो आपण, तो नंबर काय होतोय, तो डिजिट काय होतोय, रिपीट होते. सो दीज ऑल आर द नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. सो स्टुडंट, दिस इज युअर लास्ट एक्झाम्पल, दॅट इज -103/5. कारण याच्यात निगेटिव्ह आहे, तर तुम्ही घाबरून जाल की निगेटिव्ह आल्यानंतर काय करायचं, तर त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहे 1.3 मध्ये तुम्ही सर्वांनी तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. आणि तुमच्या स्कूलच्या ग्रुपवरती ज्यावेळेस टीचरांनी सांगितलं की तुमचा होमवर्क पाठवा, तर त्यावेळेस तुम्ही तिथे सेंड करू शकता. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज -103/5. सो स्टुडंट्स, काय करायचं आहे, हे जे निगेटिव्ह साईन आहे ते थोड्या वेळासाठी काय करायचं, काढून टाकायचं आहे. आणि आता तुम्ही इझिली डिवाइड करू शकता 103/5, म्हणजेच 103 ला तुम्ही 5 ने डिवाइड करणार आहे. 5 2 जा 10, इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर हा 3 घेतला, आता या 5 ने डायरेक्ट 3 ला आपल्याला काय डिवाइड करता येणार नाही. सो वी आर टेकिंग 0 हिअर, पॉइंट घेतला त्याच्याऐवजी. सो 5 6 जा 30, 5 सह 30, 5 6 जा 30 इथे आपण लिहिलं. सो व्हॉट इज द डेसिमल फॉर्म ऑफ -103/5, इट इज 2.6. पण 2.6 लिहून चालेल का, नाही, मायनस काय करावं लागेल आपल्याला, त्याला मायनस साईन द्यावं लागेल. सो दिस इज द डेसिमल फॉर्म ऑफ -103/5.
that is -2.6. I think rational number चा decimal form मदे कसा conversion करेचा है तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा homework. So let's see example for homework. So students, these are the example for your homework. आता हे जे 5 examples मी दिलेले आहेत ते examples काय करायचे तुम्ही त्याचा decimal form मध्ये conversion करायचा आहे. -5.6, 2/11, 1234 divided by 999. 999 चा टेबल तयार करावा लागणार तुम्हाला इथे. -9/13 माइनस असेल तरी घाबरून जायचं नाही. -9 थोड्या वेळ बाजूला काढायचं आणि परत लास्टला -9 ने उठायचं आहे. -15/7 हे सगळे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क मध्ये नोटबुक मध्ये तुमच्या सॉल्व करायचं आहे.